नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना चहापानासाठी बोलवलेलं होतं आणि या चहापानासाठी निघालेले भाजपचे रवनीत सिंह बिट्टू हे ट्रॅफिकमध्ये अडकले होते आणि त्यामुळे त्यांना क्षणाचाही विलंब त्यांनी न करता विचार न करता धावतच नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाची वाट धरली. तर आपण हे दृश्य पाहतोय. रवनीत सिंह बिट्टू हे ट्रॅफिकमध्ये अडकलेले होते मात्र त्यांनी क्षणाचाही विचार न करता धावतच नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठलेलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना चहापानासाठी बोलावलेलं होतं आणि या चहापानासाठी निघालेले भाजपचे रवनीत सिंह बिट्टू हे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले होते आणि त्यामुळे त्यानंतर त्यांनी विचार न करता धावतच नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाची वाट धरली. आपण दोन दृश्य पाहतोय. संभाव्य मंत्र्यांची बैठक झालेली आहे. नव्या खासदारांना नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय. रवनीत सिंह बिट्टू हे धावतच मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले. आपण पाहतोय चहापानासाठी नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना बोलावलेलं होतं आणि ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकलेले खासदार बिट्टू यांची पळापळ झाली. त्यांनी धावतच कुठलाही विचार न करता धावतच नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठलेलं आहे. तर नरेंद्र मोदी यांनी सर्व नवनिर्वाचित खासदारांना बोलावलेलं होतं चहापानासाठी आणि त्यासाठी बिट्टू यांना उशीर झाला होता मात्र त्यानंतर त्यांनी कुठलाही विचार न करता धावतच नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठलेलं आहे. वाहतूक कोंडीमध्ये बिट्टू अडकले होते आणि त्यानंतर मग त्यांनी धावतच नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठले. तर आपण पाहतोय चहापानासाठी मोदींनी खासदारांना बोलावलेलं होतं मात्र ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे रवनीत सिंह बिट्टू यांना उशीर झाला आणि त्यानंतर त्यांनी धावतच त्यांचं निवासस्थान गाठलं.